मुंबईमध्ये रात्रीपासून बरसणारा पाऊस दिवसाही आता पाहायला मिळतोय. शहरातल्या विविध भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे हिंदमाता, शिवडी आणि इतरही अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. संध्याकाळी 5 वाजता समुद्राला मोठी भरती आहे आणि यावेळी 4 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. सध्याच्या पावसाचा जोर पाहता महानगरपालिकेनं यंत्रणांना आवश्यक त्या सूचनाही केल्या आहेत. मुंबईमध्ये येत्या 24 तासांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला जातोय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक. मेघा, मुंबईमध्ये सध्या पावसाची काय स्थिती आहे? कारण येत्या 24 तासांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजही वर्तवला जातोय. सध्याच्या अपडेट्स मेघा. शैलजा, सध्या मी लोअर परेल भागामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर सध्या इथे बऱ्यापैकी पाऊस सुरू आहे आणि खरं तर सकाळी अशा पद्धतीचा पाऊस पडला थोडा वेळ, मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. पावसाची उघड झाप सुरू होती, मध्येच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायचा, रिमझिम पडायचा, मात्र गेल्या 1 तासापासून पावसाने जरा जोर धरलेला आहे. आज संध्याकाळी हायटाईड देखील असणार आहे आणि हवामान खात्याने येत्या 24 तासामध्ये मध्यम स्वरूपाचा असाच पाऊस मुंबईभर सुरू राहिल्याची शक्यता वर्तवलेली आहे. अनेक सखल भागांमध्ये आता पाणी साचू लागलेलं आहे. हा जर पाऊस असाच सुरू राहिला काही तास तर नक्कीच आपल्याला अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळेल. अर्थातच खूप मोठ्या प्रमाणात असं पाणी साचलेलं नाही आहे, मात्र पावसाचा हा जर जोर कायम राहिला तर नक्कीच अनेक ठिकाणी पाणी साचेल, कारण बऱ्याच ठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. शैलजा. नक्कीच मेघा, मुंबईतल्या पावसासंदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.